नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. वनजमिनींवरील बेकायदा बांधकाम आणि पीडितांना योग्य मोबदला न दिल्याप्रकरणी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने विचारणा करूनही योग्य उत्तर न दिल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारल्याचं पाहायला मिळालं. राज्य सरकारकडे लाडकी बहीणसारख्या योजनेला निधी द्यायला पैसे आहेत, मात्र ज्यांनी जमीन गमावली त्यांना मात्र मोबदला दिला जात नसल्याची खंत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली. यासोबतच न्यायमूर्ती बी आर गवई, न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन आणि संदीप मेहता यांच्या पीठानं या प्रकरणी म्हणणं मांडण्यासाठी राज्य सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला असून जर या आदेशाचं पालन झालं नाही तर राज्याच्या मुख्य सचिवांनी सुनावणीसाठी कोर्टात हजर राहावं असे आदेशही देण्यात आलेत. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.